किसानों के मुद्दे पर बोलते हुए विधायक भास्कर जाधव ने सरकार पर विज्ञानवादी होने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि राज्य में किसानों की आत्महत्या बढ़ी है, लेकिन यह सरकार मात्र विज्ञापनकारी है। शासन अपने दारी राज्य सरकार चला रही है और एक तरफ किसान आत्महत्या करी है, यह बड़ा दुर्दैव्य है। राज्याचा जो महसूल आहे, राज्याचे जे पैसे आहेत, राज्याचे जे एकंदरीत अर्थकारण आहे, हे स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी उधळपट्टी करण्याचं काम या सरकारचं काम सुरू आहे। आज कुठल्याही गल्लीत जा, कुठल्याही बोळात जा, कुठल्याही एसटी स्टॉपवर जा, कुठल्याही बस स्टॉपवर जा, कुठल्याही रेल्वे स्टेशनला जा, विमानतळावर जा, नाहीतर कुठल्याही संडास बाथरूमवर जा, ह्यांचे फोटोंचे जाहिराती कुठलंही वर्तमानपत्र रोज सकाळी काढून बघा, पान पान भर यांच्या जाहिराती, कुठलाही चॅनल तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा बघा, यांच्या दिवस दिवसभर जाहिराती। त्याचबरोबर ह्या अशा सगळ्या शासन आपल्या दारी आणि लोक मात्र आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 10 महिन्यामध्ये 2400 लोकांनी आत्महत्या केली असतील असं तुम्ही जर म्हणत असाल तर शेवटी शासन आपल्या दारी आणि शेतकरी मात्र आपल्या गळ्यामध्ये फासाचा दोर अडकवतोय, याचं थोडी नाही जनाची नाही मनाची या राज्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे। सकाळ संध्याकाळ आता ह्या विधानभवनाच्या बाहेर बघा, जिकडे जाल तिकडे मोठमोठे कटआउट, अरे काय तुमची कर्तृत्वाच्या छब्या दिसल्या पाहिजेत, तुमचे फोटो इथं देखील बघून लोकांचे प्रश्न सुटणार नाही आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही आहेत। या ठिकाणी कापूस उत्पादक असेल, संत्रा उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल किंवा वेगवेगळे उत्पन्न घेणारे शेतकरी असतील, ऊस उत्पादक सुद्धा असेल, धान उत्पादक असेल, त्यांना न्याय मिळणार नाही आहे। त्यांना तुमचे फोटो बघण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय हे जर त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचले तर तेच लोक तुमचे फोटो लावतील, पण ते ह्यांचे फोटो लावणार नाहीत। आणि म्हणून यांनी आपले जिकडे तिकडे फोटो लावून जाहिरातबाजी सुरू केलेली आहे, यांना कोणाशी काही देणं घेणं नाही।